नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका औरंगाबादी अथर्व. आणि आज आहे, काल झालेला आहे म्हणजे बैलपोळा. आणि आज आम्ही चाललेलो आहोत लवगड नांद्रा या गावी, जिथे असतो पाडवा हा सण. तसेच खूप छान असा परिसर आहे माझ्या आजूबाजूला. आम्ही सध्या फुलंब्रीच्या रोडवरती आहोत, औरंगाबाद फुलंब्री रोडवरती घाटामध्ये आहोत आम्ही. आणि सगळ्या साईडनी जे हिरवगार झालेलं ना, खूप मस्त आहे पाहण्यासारखं आहे मित्रांनो. तुम्ही जर येत असाल ना तर या रोडनी नक्की या आणि मध्ये थांबून तुम्ही फोटो नक्कीच काढा. फक्त गाडी साईडला लावा आणि इंडिकेटर यूज करा. चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन दिलेला आहे त्यालाही प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ टाकताच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि आता आपण एन्जॉय करूया पुढचा व्हिडिओ आणि बरीचशी छान छान माहिती भेटणार आहे गावाकडची. एन्जॉय करा व्हिडिओ. बघू शकता आम्ही किती होतो आत्ता. तिथून आम्ही तुम्हाला सगळं दाखवलं आत्ता आणि आम्ही आता यावरच्या पॉईंटला आलो आणि अजून पुढे जायचं आहे आम्हाला. पण तिथून पण खूप भारी दिसतं. जर तुम्हाला तिथे जायचं नसेल खाली तुम्ही इथून खूप छान एन्जॉय करू शकता तुम्ही फॅमिलीसोबत. तिथूनही फोटो घेऊ शकता तुम्ही. सो हा एरियासुद्धा खूप छान आहे. सो आपण चौका साईडनी आलेलो आहे. तिथे दिसतं तुम्हाला बोर्डवरती चौक आलेलं आहे 9 किलोमीटर. सो आपण त्या साईडनी आलो आहे आणि इकडे खामखेडा वाघोळा या साईडला जायचा हा रस्ता. इथे या साईडला चिंचोली वाघोळा सरळ जाणार आहे. इकडे भोपळा इकडेच, खामखेडा तिकडे, त्या साईडला जायचं. तर आपल्याला वाघोळा साईडला जायचं इकडे. इकडे इकडे आहे आपलं लोहगड नांद्रा गाव. सो गाईज, पुढे भरपूर चिखल आहे, असाच रोड आहे पूर्ण. त्यामुळे आम्ही गाडी इथेच लावतो आहे आणि इथून चालत जाणार आहे पुढे माळावरती. माळ म्हणतात तिथे, माळ म्हणजे डोंगर टाईप, माळ डोंगर असतो, माळ म्हणजे डोंगर. सो आम्ही इथून पुढे आता चालत जातो आहे. सो दाखवतो कसं जातो आहे आम्ही, खूप वेगळाच प्रवास असणार.
इथला इतिहास काय म्हणजे इथे पाडवा कशामुळे साजरा केला जातो? काय कारण होतं की कशामुळे? काहीतरी खूप वर्षापूर्वी आमच्या दुष्काळ पडलेला होता आणि त्यावेळेस ढोरं आमच्या कोकणात गेले होते. अच्छा. आणि त्या कोकणामध्ये ते गाईच्या रूपामध्ये ती देवी आमच्या इथं आलेली. ओके. अच्छा. नंतर त्याच्याकडे दुरुस्त करू लागले म्हणजे अमंगळपणा त्याच्यामुळे काय लोकांना पोलीस पाटलांना किंवा सरपंच वगैरे पुण्यामध्ये इथं वाघावर बसून इथं माळावर आले. माळावर आले. अच्छा. आणि तिच्यामुळे तेव्हापासून दैवत सुरू. तुमचं? शिवराज पवार. शिवराज पवार दादा आहेत आपल्यासोबत आणि त्यांचे मित्र सुद्धा आहेत. त्यांनी आपलं चॅनल आता सबस्क्राईब केलं आणि ते पुढचे सगळे व्हिडिओ पाहणार आहेत आणि त्यांच्या मित्राला शेअर करणार आहेत. ओके दादा, चल, धन्यवाद. स्वामी, हे म्हैसूर पाक ट्राय करतोय, म्हणजे मी कधी खाल्लेलं नाही आहे, इथला ताजा ट्राय करतोय. मस्त आहे, तुम्ही आलात तर नक्की ट्राय करा. तिकडे असे बरेचसे दुकानं वगैरे तुम्हाला दिसतीलच, वेगवेगळ्या फरसान वगैरेचे. सो तुम्ही नक्की ट्राय करा इकडे आला. गाईज, आम्हाला इथे सुनील दादांनी आणि शिवराजनी खूप मदत केली. आमच्यासाठी चिवडा आणला, पाणी आणलं आणि छत्री अरेंज केली आमच्यासाठी. खरंच खूप छान वाटलं, म्हणजे आम्ही पहिल्यांदा भेटलो इथंच, सहज बोलता बोलता ओळख झाली आणि त्यांनी आमची खूप काही मदत केली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप थँक्यू. आणि आता आम्ही नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहू, व्हॉट्सअपवरती कनेक्टेड राहू आणि पुन्हा कधी ते औरंगाबादला आले तर आम्ही नक्की भेटू त्यांना. चल, धन्यवाद दादा.